नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत व्हेज कटलेट, अगदी चटकदार आणि खुसखुशीत आणि खमंग असे हे व्हेज कटलेट तयार होतात। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत खूपच आवडीने खातात अशी ही रेसिपी आहे आणि कमी वेळेत लवकर आणि झटपट तयार होते अशी ही रेसिपी आहे। मुलांच्या डब्यावरही तुम्ही बनवून देऊ शकता आणि मुलांना आवडेल अशी चटपटीत ही रेसिपी आहे। अगदी चहाच्या वेळेला सुद्धा आपल्याला काही खायची इच्छा झाली तर व्हेज कटलेट ही लवकर तयार होणारी रेसिपी आहे। चला तर मैत्रिणींनो व्हेज कटलेट बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी 4 बटाटे उकळलेले घेतलेले आहेत, त्या बटाट्यांना मॅश करून घ्यायचं। तर इथे मी फोर्कच्या साह्याने मॅश करून घेत आहे, तुम्ही बघू शकता। आता उकळलेल्या बटाट्यांमध्ये एक गाजर किसून घालायचा आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या आहे, 1 वाटी चिरलेला बारीक कांदा घालायचा आहे, 1 वाटी कोथिंबीर घालायची, 1 चम्मच धने पावडर घालायचं, 1 चम्मच लाल तिखट घालायचं, 1 चम्मच जिरे पावडर, मीठ चवीनुसार घालायचं, 1 चम्मच गरम मसाला घालायचा। गरम मसाल्याने फार सुंदर चव येते। 1/2 चम्मच चाट मसाला घालायचा, 1/2 चम्मच आमचूर पावडर घालायचं आणि 5 ते 6 ब्रेड कुस्करून घ्यायचे। तर इथे मी ब्राउन ब्रेड घेतले होते, ते कुस्करून घेतले, म्हणजे ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिश्रण। तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळं मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता तयार केलेल्या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यायचे छोटे छोटे, किंवा मग कटलेट्स तयार करून घ्यायचे। तुम्हाला आवडेल तो शेप तुम्ही तुमच्या कटलेट्सला देऊ शकता। तर इथे मी गोल आणि चपटे असे कटलेट्स तयार करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही याला शेप देऊ शकता। तर इथे मी सगळेच कटलेट तयार करून घेतलेले आहेत। आता ह्या कटलेट्सला सुख्या ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला घोळून घ्यायचे आहेत। आपल्याकडे टोस्ट असतो, त्या टोस्टला बारीक करून घ्यायचं, म्हणजे आपले सुखे ब्रेड क्रम्स तयार होतात। त्यामध्ये सगळेच कटलेट्स इथे मी घोळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता दुसरीकडे मी तेल तापत ठेवलं होतं कढईमध्ये, अगदी तेल हे आपल्याला मीडियम फ्लेमवर गरम करायचं आणि त्यामध्ये आता आपले तयार केलेले कटलेट्स घालायचे। कटलेट्सला दोन्हीकडून छान असं खुसखुशीत आणि खमंग भाजून घ्यायचं किंवा तळून घ्यायचं। हे बघा, खूप छान आपले कटलेट्स तयार झालेले आहे, अगदी कलरही खूप छान आलेला आहे। तर इथे आपले कटलेट्स झटपट तयारही झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगा आणि हो, माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकनला प्रेस करा।